माघी गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तीच्या किमती 40% वाढल्या आहेत। कोरोनानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी होतीये। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गणेश मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत, तरीही गणेश भक्त बाप्पाच्या जयंतीची मोठ्या उत्साहात तयारी करतात। हिंगोलीच्या बसागरात लावलेल्या बसवर अज्ञातांनी मध्यरात्री दगडफेक केली। यात बसच्या समोरच्या काचांचं नुकसान झालंय। यात बस महामंडळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करणार आहे। सव्वीस जानेवारीला देशाच्या कोणत्याही राज्यात दहशतवादी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे। देशात G20 परिषदेचं आयोजन करण्यात आलंय, त्यामुळे धोका आणखी वाढलाय। लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, आयसिसशी संबंधित संघटना अकीस, जमात उल मुजाहिद्दीन या संघटना हल्ले करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळते आहे। नमा होमिओपॅथी जगातली नंबर एक आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ती यशस्वी होतील अशी मला खात्री आहे। नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलंय। सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले। सर्जिकल स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले याचा कोणताही पुरावा सरकारनं दिला नाही असं वक्तव्य दिग्विजय सिंग यांनी केलंय। दिग्विजय सिंग यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसची चांगलीच पंचायत झाली आहे। काँग्रेसने तातडीनं हात वर करत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगितलंय, तर काँग्रेसची मानसिकताच पाकिस्तान धार्जिणी असल्याची टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे। मुंबईसह राज्यात शीतवाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं पुन्हा हुडहुडी भरली आहे। बहुतांश ठिकाणी तापमान 11 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय। पुढील काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे। गेल्या आठवड्यापासून मुंबईतलं किमान तापमान 16 ते 18 अंशांदरम्यान नोंदवण्यात येत होतं, मात्र काल तापमानात घसरण होऊन 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पुण्यातील भोर तालुक्यात ज्वारीचं पीक जोमात आलंय, मात्र वातावरणातील बदलामुळे ज्वारी पिकावर परिणाम होतोय। थंडी आणि धुक्यामुळे पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे